पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीचा राष्ट्रवादी कामगार सेलनं हातगाडी ओढून निषेध नोंदवला. रोजच्या रोज पेट्रोल डिझेलचे भाव वाढून केंद्र शासन जनसामान्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्वरित पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यात यावेत यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ गोवर्धन सुंचू यांनी स्वतः हातगाडी चालवून केंद्र शासनाचा निषेध केला. वास्तविक पाहता गेल्या 3 महिन्यांपासून कोरोना रोगामुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून जात आहेत. एकीकडे काम नाही, उद्योगधंदे बंद पडलेत, व्यापारपेठा बंद असल्यामुळे हजारो कामगार बेकार अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असताना दुसरीकडे दिवसरात्र काम करून देखील त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही अशा परिस्थितीत केंद्र शासन पेट्रोल डिझेलचे भाव वाढवत असल्यामुळे जनता अधिक त्रस्त होत आहे. त्वरित केंद्र शासनाने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून स्थिर ठेवावेत, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी दिला. दिवसेंदिवस पेट्रोलचे दरवाढ आणि डिझेलचे दरवाढ करून आणि आम जनतेच्या कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून चालत आहे. तो केंद्र शासनाला विनंती आहे, त्वरित पेट्रोल व डिझेलचा दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. अनेक अडचणीला सोलापूर शहरातील जनता सामोरे जात असताना दुसरा हा एक अडचण निर्माण झालेला आहे. त्वरित पेट्रोल व डिझेलचा दरवाढ करू नये, स्वस्तात करावा आणि सोलापूर शहरातील सर्व आम जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाप्रसंगी सतीश दासरी, लक्ष्मीनारायण येल्दी, कल्याणराव जालादी, अरविंद कस्तुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.